सरकार वर अवलंबून का राहता है? या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू तुम्ही मला पैसे द्या. असं आहे ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांना आदर्श मानत नाही, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुल्यांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे मंत्री आणि प्रवक्ते छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षाचा हा वंश आहे. हे अखिलेशचे कांदे आहेत सगळे. कोणी भीक मागितली? मग तुमच्या तिजोरीमध्ये जे पैसे येत आहेत पक्षाच्या, ती भीक आहे असंच मानलं पाहिजे. आणि जे खोके तुम्ही वाटलेत महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी, ती सुद्धा भिकत दिली असं म्हटलं पाहिजे. ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हां, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या, लोकवर्गणीतून. आणि डॉक्टर आंबेडकरांनी, त्यानंतर आपले हे कर्मवीर भाऊराव पाटील आणि कधी ज्योतिराव फुले, एकेकाळी ज्योतिराव फुल्यांचं उत्पन्न हे टाटापेक्षा जास्त होतं, आपल्याला माहिती आहे. ज्योतिराव फुले त्या काळातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांनी आपली संपत्ती ही दानधर्मात शाळा कॉलेज महाविद्यालय दलितांसाठी वापर. टाटाचं उत्पन्न जेव्हा 20,000 होतं त्या काळात, तेव्हा ज्योतिबा फुलांचं उत्पन्न 21,000 होतं असं इतिहासामध्ये नोंद आहे. यांना माहीत नाही हे महाराष्ट्राच्या दैवतांना कधी भिकारी म्हणतात, कधी माफीवीर म्हणतात, अजून काय म्हणतात, हे आमचे राज्यकर्ते आहेत दुर्दैवाने.